माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ किसन शिरसाट राहणार पंढरपूर यांचे चिरंजीव अनिकेत व माजी नगरसेवक श्री सुरेशराव वसंतराव नेहतराव राहणार पंढरपूर यांची कन्या कुमारी श्रुती यांचा विवाह सोहळा रविवार दिनांक 18/2/2024 रोजी सायंकाळी ठीक 6:22 श्री मनमाडकर महाराज धर्मशाळा पटांगण भक्ती मार्ग श्री गजानन महाराज मंदिर मागे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास वेदांत समोर पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित केला आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावं ही नम्र विनंती श्री लक्ष्मणभाऊ शिरसाट यांच्या वतीनं करण्यात येते. सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत. नजर चुकीने कुणाला पत्रिका देणं राहिलं असल्यास हेच आग्रहाचं निमंत्रण समजावं ही विनंती. पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मोहोळ विधानसभा मतदारसंघात मागील वर्षभरापासून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे हे या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून या मतदारसंघात शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी आणि वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक आणि आग्रही भूमिका बजावताना दिसून येत आहेत. अनेक गावचे रस्ते, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शाळेच्या इमारती, मूलभूत सुविधा यासाठी प्रसंगी स्वखर्चाने विविध विकास कामे करताना दिसून येत आहेत. तर या मतदारसंघातील दुर्लक्षित राहिलेले राजकीय विरोधातील गावे म्हणून विकासापासून वंचित ठेवलेली गावे म्हणून टीका होत आलेल्या गावातील मूलभूत सुविधा, शेतीसाठीचे पिण्यासाठीचे पाणी यासाठी प्रसंगी प्रशासनास धारेवर धरत कामे मार्गी लावताना दिसून येत आहेत. तर या मतदारसंघातील दैवी आघात, दुर्दैवी अपघात अथवा आजारपण यामुळे संकटात सापडलेल्या अनेक कुटुंबांना मदत करीत असल्याचंही दिसून आले आहेत. मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते मानाजीराव माने यांच्याशी संबंधित संस्थेच्या शाळेच्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी संस्थेने अनेक नेत्यांकडे पाठपुरावा केला होता, पण एका कार्यक्रमासाठी म्हणून राजू खरे या शाळेत गेले आणि शाळेची अवस्था पाहून त्यांचे मन हेलावले. त्याच क्षणी त्यांनी शब्द दिला आणि 2 महिन्यापूर्वी तब्बल 11 लाखांचा निधी त्यांनी SR फंडातून मिळवून दिला होता व आणखी निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता राजू खरे यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली असून आता पुन्हा 10 लाख रुपयांचा धनादेश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे राजू खरे आणि त्यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या हस्ते गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर सोपवण्यात आला. राजू खरे यांनी दिलेला शब्द खरा केल्याने त्यांची प्रशंसा होत आहे. संस्थेला तुम्ही यापूर्वी मदत केली होती, आता देखील मदत करताय? नाही, हे संस्था म्हणजे एक खूप अशी चांगली संस्था आहे. पेनूरमध्ये त्यांच्या मानाजी बापू माने यांच्या संस्थेमध्ये किमान 1000 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि हे जे विद्यार्थी आहेत हे 18 पगड जातीचे विद्यार्थी आहेत, गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांचे, नोकरदारचे, कामगारांचे विद्यार्थी आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, शाहू महाराज यांचे विचार घेऊन मानाजी बापू माने गेली 50-55 वर्ष आज या मोहोळमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण समाजकारण करतात. परंतु त्यांचा एक गुण मला आवडला की त्यांनी एक शिक्षणाचं रुपटं एक पिनोसारख्या ग्रामीण भागामध्ये एक संस्था उभी केली आणि त्या संस्थेमध्ये आज 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि मग एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्या शाळेला भेट देण्याचा योग आला आणि भेट दिल्यानंतरनं मला विक्रांतजी जे त्यांचे चिरंजीव ह्या संस्थेचे सचिव आहेत यांनी मला सांगितलं की शाळेची इमारत एकदम पडण्यासारख्या अवस्थेत झालेली आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधीकडं जो सध्याचा विद्यमान आमदार आहे यांच्याकडे 5 लाखाची मागणी केली, परंतु आम्हाला 5 लाख रुपयाची निधी इमारतीच्या दुरुस्तीसाठी दिला नाही. त्यावेळेला मी विक्रांतजींना सांगितलं की विक्रांतजी, त्यांनी निधी दिला नाही म्हणून काय आपली शाळा पडणार नाही, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीरावजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भाऊजी श्री अनिलकुमारजी गायकवाड यांच्याकडे मी विनंती करून सदरच्या संस्थेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या CSR फंडातून पहिल्यांदा मी 11 लाख रुपयाचा निधी या संस्थेच्या इमारतीसाठी सुपूर्द केला. या घटनेला आता 4 महिने झाले आणि 4 महिन्यानंतर पुन्हा आज मी 10 लाख रुपयाचा निधी या संस्थेचे सचिव विक्रांत माने यांच्याकडे सुपूर्द करत आहे. 21 लाख रुपयाचा आत्तापर्यंत निधी
ह्या आपण त्या शिक्षण संस्थेला दिलेला आहे. जे सचिव यांनी म्हटले आहे की लोकप्रतिनिधींकडे 5 लाखाची मागणी केली होती, त्यांनी देखील दिली नाही. त्या स्वरूपात आता आपण कुठल्याही स्वरूपात आता कुठलेही लोकप्रतिनिधींना या जेणार आहे, पण तुम्ही देखील हे कार्य करू शकता. मग लोकप्रतिनिधीला का जमलं नाही आहे? मी आता कसं आहे की 1990 पासून 2024 आज 34 वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून एक सामाजिक काम करतोय. आज माझ्या पक्षाचं सरकार आहे, माझ्या पक्षाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्याच्यासाठी मी आमदार आणि खासदार असावं असा काही भाग नाही आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची गेले 34 वर्ष माझी अत्यंत जिव्हाळीचे संबंध आहेत, त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांना कधीही भेटू शकतो आणि मी माझ्या मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी सतत त्यांच्या मागं तगादा लावतो. त्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर ना आज आम्हाला रस्त्यासाठी भांडावं लागतं, पाण्यासाठी भांडावं लागतं, शाळेसाठी भांडावं लागतं, हॉस्पिटलसाठी भांडावं लागतं आणि मग 50 वर्ष आमदारकी तुमच्या घरात असताना मोहोळ तालुक्यामध्ये दादागिरी, दडपशाही, हुकमी राजवट आणून मोहोळ तालुकाचा सत्तानाश केला लोकप्रतिनिधींनी आणि विद्यमान जो कोण आमदार आहे त्या आमदाराचा मालक. त्यामुळे ही मोहोळची जनता ही त्रस्त झालेली आहे आणि ह्या त्रस्त जनतेला कुठंतरी आधार देण्यासाठी त्या अपंग संस्थेला मी ताबडतोब माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माझे नेते आणि आदरणीय अनिल कुमारजी गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे विनंती करून त्या शाळेलाही 25 लाख रुपयाचा निधी अपंग शाळेसाठी इमारतीसाठी आपण ताबडतोब मंजूर केला आणि मग अशा ह्या ज्या मोहोळ तालुक्यामध्ये ज्या संस्था आहेत या संस्थेला पाठबळ देण्याची भूमिका ही मी ठेवली. ठराविक शाळेचा विकास झाला, मग तो अनगर असेल किंवा वडाळा असेल, अनगर आणि वडाळ्यालाच निधी गेला, बाकी मोहोळ तालुक्यामध्ये कुठल्याही शाळेला निधी मिळाला नाही. मोहोळ तालुका येणाऱ्या 2024 निवडणुकीनंतर न दादागिरीमुक्त, शांतता आणि एकदम विकासाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पुढे घेऊन जाण्याचं एक स्वप्न मी उराशी बाळगलेलं आहे. त्यामुळे मोहोळच्या जनतेला माझी एक कळकळीची विनंती आहे की मोहोळ तालुक्यातली दादागिरी संपवून चांगले दिवस येण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं एवढं मी एक कळकळीचं आवाहन करतो. काय सांगाल, याआधीही आपल्या शिक्षण संस्थेला 11 लाखाची मदत देते, आता 10-11 लाखाची मदत देते, काय सांगाल? प्रथमतः मी भाऊंचे खूप आभार मानतो की संस्थेसाठी पहिला 11 लाखाचा चेक दिला आणि आता 10 लाखाचा चेक दिला आहे. आणि भाऊंनी शाळेवर भाऊ आल्यानंतर भाऊंनी स्वतः सांगितलं की विक्रांत, आपण येणाऱ्या काळामध्ये अशी चांगली इमारत बांधू की तुला कितीही निधी लागू दे. याआधीही तुम्ही कोणाकडे निधीची मागणी वगैरे केली होती? हो, मागणी केली होती, पण काय कोणाकडे केली होती? लोकप्रतिनिधींकडे पण मागणी केली, पण त्यांचा काय प्रतिसाद मला नाही भेटला. म्हणजे जे लोक लोकांनी मतं टाकून मतं निवडून देऊन त्या लोकांनी आता मतं घेतात म्हणल्यानंतर त्यांचं काम आहे की बाबा लोकांची कामं करायची, किंवा आमच्या संस्थेला भाऊंनी दिलं असं मी म्हणत नाही, म्हणजे म्हणून कौतुक करत नाही, कारण अशा अनेक संस्था आहेत किंवा रोडचे काम आहेत, पाण्याचे व्यवस्था आहे, मंदिराचे काम आहेत, भाऊंच्या रूपाने बरेचसे कामं मार्गी लागलेले आहेत. निधी दिलेला आहे यांच्या मार्फत दिलेला आहे निधी, येणाऱ्या काळात आपण राजूपर्यंतच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहात की मग? आता सांगायचं म्हणजे काय की राहायचा म्हणजे हा विषयच नाही आहे, कारण तुम्ही बघताय भाऊंचे कामं बघून, मी सांगण्यापेक्षा जनतेनेच ठरवलं पाहिजे की राजकारण सोडून हो 100% भाऊंच्या पाठीमागे उभा राहणार आम्ही. आणि राहिला विषय हा की आम्ही तर आहोत, पण जनतेनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे, कारण का भाऊंचं कामच आहे त्या पद्धतीचं, ज्या पद्धतीचं त्यांचे आज कामच सुद्धा चालू आहेत तालुक्यामध्ये आणि पंढरपूरच्या आपल्या 17 गावात असेल, उत्तरमध्ये असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. कारण लोकांचा रिस्पॉन्स काय की लोकांना काय पाहिजे, कामं पाहिजेत, रोड असेल, काय मंदिरं असतील, पाणी असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत, तहसील कार्यालयाचे किंवा पोलीस स्टेशनचे जे काम आहेत ते भाऊंकडून 100% होतात. मी भाऊंनी आमची संस्था म्हणून नाही अशा अनेक संस्था मोहोळ तालुक्यातल्या संस्थेला निधी दिलेला आहे की आम्ही मला दिला म्हणून मी असं बोलत नाही की भाऊंसोबत गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे. माझ्या संस्थेला तर दिलाच भाऊंनी, का दिला, कारण गरज होती त्या संस्थेला, पण अशा अनेक संस्था आहेत आपल्या तालुक्यामध्ये, त्या संस्थेला भाऊंनी निधी भरगच निधी दिलेला आहे. कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडतात मोहोळ तालुक्यात असं वाटतं? हो 100% कमी पडतात, कारण आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी आले त्यांनी फक्त स्वतःचाच विचार केला,
कारण कामं जनतेचे तर कामं काही केलेलेच नाहीत. पण आज तुम्ही पाहताच की भाऊंचे कामं इतके जोरात चालू आहेत. प्रत्येक पहिलं आता मी जसं सहवासात आलो भाऊंच्या तसं मी पाहतोय की भाऊ कामाला महत्त्व देतात, बाकी कुठल्या गोष्टीला महत्त्व देत नाहीत. लोकांच्या अडचणी सोडवण्यात 100% भाऊ यशस्वी झालेले आहेत आणि इथून पुढं सुद्धा कितीही कामं असू द्या भाऊ 100% करणार.